नमस्कार, मी निलेश आरडले, मुक्काम पोस्ट लातूर। सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करतो। आपण गेले कित्येक दिवस पाहत असाल, सोयाबीनचे भाव अचानक उतरले, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी हैरान झालाय। ही आजची कथा नाही, कित्येक वर्षानुवर्ष हे शेतकऱ्यामागचं दुष्टचक्र काही थांबायला तयार नाही। यात उद्विग्नतेतून मला एक शेतकऱ्यांबद्दल कविता सुचली, ती मी आपल्यासमोर शेअर करतोय। कवितेचं शीर्षक आहे, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतोच कुठं। शेतकरी नाही बळीराजा शब्द वापरायचा असतो भाषणात, शेतकरी नाही बळीराजा शब्द वापरायचा असतो भाषणात, आणि त्याच बळीला पुन्हा बांधायचं असतं यसनात। द्यायची आश्वासनं पुसायची तोंडाला पानं, द्यायची आश्वासनं पुसायची तोंडाला पानं, पुन्हा तो घामानं पिकवतो रानं। पीक काढणीला आलं, पीक काढणीला आलं की कसा काय उतरतो भाव, पीक काढणीला आलं की कसा काय उतरतो भाव, कुणी विचारलं तर म्हणायचं मला काय माहीत राहो। यात बळी हा राजा नसतोच कुठं, यात बळी हा राजा नसतोच कुठं, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतोच कुठं। सोयाबीन काढणीला आलं, सोयाबीन काढणीला आलं, जोराच्या पावसानं वाहून गेलं, लय म्हणजे लय नुकसान झालं। आता होतील पंचनामे, आता होतील पंचनामे, पांढऱ्या वेशात पुन्हा बांधावर येतील बगळे, पांढऱ्या वेशात पुन्हा बांधावर येतील बगळे, फोटो काढून निघून जातील सगळे, पण फोटोत शेतकरी नसतोच कुठं, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतोच कुठं। शेतकऱ्याचे औलाद म्हणून खुर्चीत सुटाबुटात बसणारे हाफिसर, शेतकऱ्याचे औलाद म्हणून खुर्चीत सुटाबुटात बसणारे हाफिसर, धोतर आणि पटका आलेला दिसला की जिव्हाळ्या चाटतात। शेतकऱ्याचे औलाद म्हणून सुटाबुटात खुर्चीत बसणारे हाफिसर, धोतर आणि पटका आलेला दिसला की जिव्हाळ्या चाटतात। हाफिस सुटलं की पाकिटं आपापसात वाटतात। बिना पाकिटाची योजना, बिना पाकिटाची योजना शासनाच्या धोरणात बसतेच कुठं, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतो। शेतकरी हा शब्द डिक्शनरीत शोधला, शेतकरी हा शब्द डिक्शनरीत शोधला, आत्महत्या हा त्याचा समानार्थी दिसला। सावकार लोडशेडिंग बी बियाणाचा खर्च, सावकार लोडशेडिंग बी बियाणाचा खर्च, यातून वाचलाच तर ओला आणि कोरडा दुष्काळ। तुम्हीच सांगा शेतकरी राहील कसा नीट, तुम्हीच सांगा शेतकरी राहील कसा नीट, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतोच कुठं। शेतकरी नाही मागत गाडी बंगला पिझ्झा बर्गर, शेतकरी नाही मागत गाडी बंगला पिझ्झा बर्गर, त्याच्या पाचवीलाच पुजलेला बैलाने नांगर। किती कृषी मंत्री आले आणि समित्याही बसल्या, किती कृषी मंत्री आले आणि समित्याही बसल्या, पण शेतकऱ्यांच्या व्यथा आजही नाही संपल्या। शेतकऱ्यालाच भाव नाही तर शेतीमालाला कुठून येणार, शेतकऱ्यालाच भाव नाही तर शेतीमालाला कुठून येणार, शेती क्षेत्राला इतर क्षेत्रासारखी प्रतिष्ठा कोण आणि कशी मिळवून देणार। बस करा आता शेतकऱ्यांची करायची लूट, बस करा आता शेतकऱ्यांची करायची लूट, अहो दादा शेतकऱ्याला भाव असतोच कुठं। धन्यवाद।